जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पेणमधून होते आहे. पेणमध्ये ही उद्धव साहेबांची पहिली जाहीर सभा आहे. तसे एकूण 6 सभा होणार आहेत. पेण, अलिबाग, रोहा 5-3 सभा होणार आहेत. आणि त्याचबरोबर पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव अशा उद्या 3 सभा होणार आहेत. यापैकी पेण, शौल, म्हसळा आणि पोलादपूर या 4 सभा या उद्धव साहेबांच्या पहिल्याच सभा आहेत. प्रथमच या ठिकाणी सभा होत आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे, कमालीचा उत्साह आहे आणि जनता सुद्धा उत्सुकतेने वाट पाहते उद्धव साहेबांची, उद्धव साहेबांना ऐकण्याची. आणि म्हणून हा संपूर्ण दौरा हा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होईल, जल्लोषामध्ये संपन्न होईल. उत्स्फूर्त तुफान गर्दी या संवाद दौऱ्यामध्ये निश्चितपणे आपल्याला अनुभवायला येईल. कोणाला आव्हान देण्यासाठी हा दौरा नाही आहे. हा दौरा रायगडच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी, हा दौरा रायगडच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी, हा दौरा आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आहे. हा दौरा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की या दौऱ्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, जसं कोकण हे नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेलं आहे, रायगड हा नेहमीच शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिलेला आहे, या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे की रायगड जिल्हा हा निर्विवादपणे एक हाती एक तर्फी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.